सादर केलेला आहे. त्याच्या अगोदर तिन्ही बुवांनी, बुवा बोलले त्याच्यावर मी बोललो, मी बोलल्यानंतर समीर कदम बुवा बोलले, त्याच्यानंतर पुन्हा दुर्वास गुरव बुवा बोलले. आणि या आता चालू राहणार मला वाटतं गजर पुढचे होतात की नाही शंकाचा, कारण 1:30 गेले ना जवळजवळ, म्हणजे माझंही काही इलाज नाही. मी बुवा शॉर्टकट करूचं, तुझी माका काळजी आहे दाताडे, तरी पण माका तू टाकल्या टाकल्या म्हणून माकाच हे नव्हतं. आणि कुणीतरी 500 रुपये त्यांना दिला आणि बक्षीस, का तो मगतपासून सारखो सांगता माका सुरू हो आमका धूर येता एका, म्हणजे आम्ही बघले नाही ना 500 रुपये, आज पहिल्यानंच बघले. आणि मोठो गायक ना तो, गायक आणला आणि यातील लोटी ते 500 रुपये मिळालेले म्हणता माका 500 नी तुमका धान सुरुवात झाली. अरे आम्ही कमी लेवलचेच माणूस, हा कमी तिथे आम्ही, तुका काय ते 500 मिळान दे 1000 मिळान दे, तुका लक्ष लाभ लाभवून दे, लवकर आमच्या वर जात पुढे जा, आम्ही तुझ्या पाठसून हा काय बुवा आमका 10-10 दिल्याने तरी तेवढे पुरे. अरे लक्ष्मी आती कोण कधी देतात ती स्वीकारायची, तुझ्या नशीब लक्ष्मी खुश करून इलं येताना तुका 500 मिळाले, आमच्या दोघांचं जरा पिसाळलेले होते म्हणजे धान सुरुवात झाली. प्रत्येकाचं नशीब असतं, रोज नाही तर खुश असतं आमची सुद्धा, आज कसा काय झाला तर आज कळत ना. असो दे जरा जास्ती प्रेम करू खाया घरी गेल्या, पण उद्या पुन्हा ती रंगी बारी ती लय महत्वाची आहे एकदम. की त्या बुवा माहिती आहे उद्या दामसंडे कट्ट्यावर दुर्वास गुरव बुवांका पण माहिती आहे, गुंडू सावंत बुवा मी आणि दिनेश वागदेकर यांच्यात तिरंगी सामना आहे गांगेश्वर मंदिर कट्ट्यावर. त्यामुळे आज मी जरा नॉर्मल त्रास घेते त्याच्यामुळे, कारण एक बुवा जो ठेवल्याने या गुंडू सावंत काय गुंडाळीन मी साधारणपणे, पण दुसरं जो ठेवल्याने या बाबा भयानक बुवा, म्हणजे मी बारीये केलेत त्या बुवांशी, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले बाकी बरेच बुवा त्या बुवांशी बारी करीत ना, लोके बुवा करीत ना, विनोद चव्हाण बुवा करीत ना, अभिषेक शिरसाट बुवा करीत ना, बरेच बुवा त्यांच्याशी बारी करीत ना, असे भयानक बुवा ते. फक्त मी एकट्यान डेअरिंग दाखवून सगळ्यात जास्ती मीच केलं, गाळी बिळी पण घेतो आहे काय करणार मग होय ना. मग मी काय आता कुत्रो मी म्हटलं होते मगाशी ढास मारू तो पाहुण्यांविषयी बोललो म्हणून मी म्हटले बाबा ढास मारशे म्हणजे कुत्रो बित्रो हसकी का, त्याच्यातनी तू उघड करून सांगलं कुत्रो पारवारलो म्हणजे त्याच्यापेक्षा भयानक जनावर असतो, स्वतः सांगला ना तिने 21 इंजेक्शन आणि परवाडत पण मी चावले तर म्हणतात 44 म्हणजे कसलो कुत्रो नेमको ह्योच कळत नाही. हे लूच लागलेले परवाडले आमचे रस्त्यावरचे होती 21-8 भागत तू त्याच्यापेक्षा सुद्धा भारी आहे, तू स्वतः सांगला तोंडा मी बोलत नाही तूच बघ तू बघ असं मी सांगितलं की म्हणतात तसं नाही लिहून घेतलं, रुच लागलेल्यापेक्षा मी भारी आहे तो का. तू मका बुवा आणखी काय म्हण, होय पोपटा बिपटाचा माझ्या सांगितला लॉकडाऊनमध्ये असताना वरच्या पिशात कबूतर ठेवले आणि खालच्या पिशातनं पोपट बाहेर काढलं, बुवा खालच्या पॅन्टीच्या पिशातनं पोपट बाहेर काढण्याची हिंमत फक्त पुजारी बुवा था बुवा. तुझ्या माहितीसाठी सांगतोय, आता आठवण करून दिलंस म्हणून सांगते, त्या दिवशी कालवीत बारी झाली तरीसुद्धा आज तो बोललो मागका पोपटावरना आणि सगळ्या भजन रसिकांच्या समोर सांगला तुझी जर हिंमत असा माका सांगला नाही तुझी जर हिंमत असा त्या लोकांच्या समोर तू पोपट दाखव 500 रुपये मी तुका देतोय असं सांगितलं. आणि कसं त्याचा काय केलं होते तर त्याच्यात एका विचारा की या सगळ्या लोकांच्या समोर पोपट काढून दाखवण्याची हिंमत माझ्यात आहे, मी आत्ताही तुमका दाखवू शकतोय पोपट काढून होय त्याचा त्याचा असाच चेष्टा असाच सांगितला आणि हिंमत असत तर सगळ्या लोकांच्या समोर पोपट काढून दाखव. आणि काय गंमत केले पोपट काढून दाखवले सगळ्या लोकांना, असं पोपटाचं चित्र काढलं. अरे शाळेत सगळ्यांच्या पोरांच्या समोर मी पोपट काढू, त्यांच्या समोर काढू मी घाबरते की
हो माझ्या म्हणतं पेनाचं टोपरा हिरवी आहे, तुझ्या कसला रे बघूया, मग तिचं पेन सफेद आणि निळा टोपरा तुझा, तेव्हा जॅकेट पण मॅचिंगचा घातलं, टोपऱ्याचं मॅचिंग केलं, काय माणूस हा, तुम्ही पेन वापरीतच ना, लाल वाटत टोपरा बघलंस, लाल मी बघल्याशिवाय सांगली समजत ना माणसाच्या चेहऱ्यावर ना कसला टोपरा असं असला काहीतरी सांगत जाऊ नको, मी पुढचा सांगते तुका माहिती आहे ना, चावट पण पोराची कसली, होय होय पोपटाचा सांगल्यान म्हणून सांगते, मी लॉकडाऊन मध्ये जादूगार होते आणि ह्यो लॉकडाऊन मध्ये पबजी गेम खेळा, त्याचा सवय आहे पबजी गेम खेळायची, आणि पबजी गेम खेळत असो संडासात गेलो खेळता खेळता, घुस घुस उड 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 करीत संडासात गेलो, संडासात गेलो आणि थोड्या वेळानं बाहेर येताना ते चोसू दुरून झालो, म्हणजे मध्ये बेड झालो तो, काय त्याचा झाला माका माहिती नाही, मग फोन केला म्हणून सांगते, भयानक परिस्थिती झाली त्याची, पबजी खेळत असो गेलो आणि बाहेर येताना असो दुरूनच झालो त्याचो, वरणा मध्ये बेड झाला पोटाच्या त्याने असं वाकलो, आणि बाहेर बघितल्याने अरे म्हणतो दाताड्याची परिस्थिती आज अशी काय झाली, मोबाईल काढून घेतल्याने एका गाडीत टाकल्याने कणकवलीत घेऊन गेले, काहीतरी म्हणतो त्यांनी भयानक केला, मी तो दुरून झालो, डॉक्टरीने एका चेक करू लागले, चेक केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं एका काही एक प्रॉब्लेम झालेलो नाही, फक्त त्याचा पॅन्टीचा बटन शर्टाच्या बटनात आडा खाला, म्हणजे पबजी खेळताना त्याचं बटनाकडे लक्ष नाही गेलो, उठताना एकामेकात आडा खाला, पण तो दुरून करून लोकांना वाटलं काय की याचं दुरून झालो हा, असो कामाक लावलेलो लॉकडाऊन मध्ये येणे बऱ्याच काय असत हे आता होल बिल येणे सांग रे तांदूळ बिंदूळ इसकाटलेले, मी बुवा एवढं तुका बोलतच नाही तुमच्या माहितीसाठी साठी, तांदूळ बिंदूळ इसकाटलेले नाही, हो लहान असताना दुकानात गेलो मी रसगुळियो मिळत बघा पहिली, हां त्यो विकत घेऊन गेलो आणि दुकानदारान चुकवान एका हप्ते बार दिला रसगुळी म्हणून हप्ते बार दिली, आणि तो त्याने चावल्याबरोबर त्याची जो वाजलो ना तोंडात ते चाळण करून टाकला, आणि त्या हप्ते बारात तो एक जो धोंडो होतो ना तो त्या दातातनं जोरात गेलो साठतो, तेव्हा तो होल पडलो होतो, म्हणजे असं हप्ते बार खालेलो आहे तांदूळ बिंदूळ नाही का इसकाटलेले गेलो, मी हप्ते बार खातो एक झाटली याच सांगोचा हो तिने मगाशी सांग मला एक झाटली येते तू एक शाटते वे तुझे लक्षात ठे काय यांचं काय इतना तुम्ही पण आणखी त्याच्या नादाक लागलास मी काहीतरी आणि बुवा एक गोष्ट तुम्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला शेवटी शेवटी त्या 500 रुपयाचा काय तुमका एवढं वाटलं माहीत नाही ते बघितल्यानंतर तुमका एकदम अंगात तुमच्या ह्या झाला आणि तुम्ही होय म्हणता कोण तुम्ही थांबलाच नाही नुसते साऊंडवाले थांबले तर दोन्ही बुवांका नायसो करून जा असा पटकन बोललाच बुवा आणि ताच सांगते तर बुवाने मगाची सांगितल्याने ना चंद्रकांत कदम बुवा परशुराम पांचाळ बुवा विलास पाटील बुवा आमचे जयराम घाडी बुवा असं कधीच नाही रे कोणाक नायसो करून टाकीन आणि हरिनामात कोण कोणाक नायसो करून टाकू शकत नाही दातड्या तुझ्यासारखे किती गेले आणि किती येतील पण या हरिनामात कोणाक कोण नायसो करू शकत नायसो म्हणता करून टाकी म्हणजे तुका थोडक्यात तो मी झालो त्याचा म्हणजे मला 500 रुपये मिळाले म्हणजे दोघांपेक्षा माझी सरशी बारी झाली असा नसता बुवा 500 रुपये मिळाले म्हणजे उद्या चर्चा भजनाची होणार आणि तुझ्या माहितीसाठी सांगते आत्ताच बुवा मी बाहेर गेल्यानंतर 11 मार्च का दुर्वास गुरवली माझी बुवा उपड्यात डबल बारी ठरली की त्यात तू व्हायताच बोललोस नायसो करून टाकल्यानंतर असलो बुवा मी त्याचा सकाळी चुकून तोंड बघू नये आणि दोघांकडे ठरवलं आणि मेलच ना कर्म ते 500 रुपये घेऊन मर आता ते तू काहीतरी ढवळी का मधी 11 मार्च का हो
तो काय तरी तुमका फोन बिन करीत त्यांचा नको ठेवू तो तकलो असो ठीक झाला म्हणजे झालं व्हॉट्सअप का पाठवून सुरुवात करा दाता तो दिसता तसो नाही तो आणि चावा बिवात तर बघा त्या मुत्ती तू विषारी या तू आणि होय आणि यांनी विषारी काहीतरी सांगितलं नाही कोणी विंचू खाता मग कोंबडी खाता मग कोंबड्या माणूस खाता तर आम्ही विषारी नाही तूच विषारी असं सांगितलं बक्षिसाठी सांगाय बाबा किर्लोट ग्राम विकास एकता प्रतिष्ठान मुंबई सन्माननीय श्री अजित सकाराम दळवी डॉक्टर श्री सतीश कृष्णा लिंगायत श्री संदीप शिवराम घाडी यांच्याकडून विनंती डोंबिवलीमध्ये फेब्रुवारीमध्ये जी भारी केलात तेव्हा ट्रेनमधून आलात तेव्हाचे किस्से सांगा डोंबिवली का होताच तुम्ही गरिबांच्या वाड्यात असं म्हणजे आठवण आहे त्यांना या ठिकाणी 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने आभारी आहे धन्यवाद 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 हे किस्से सगळे सांगाय फक्त गजराचे टायमर सांगते कारण रुपयाच्या ह्या अभंगात वेळ काढली ना तर तू मरा तो 500 मिळाले त्याची आणखी त्याचा मिळाले ही माझी इच्छा पण त्याची ती इच्छा नाही आणि बुवा तकल्यारच वाटतं पाहुण्याच्या बुवा जसं तू या तिर्लोटकऱ्यांचो भाचोस ना तसं तू माझो भाचो हा आणि त्याचा तू सांगतोस 500 रुपये उद्या यायचा 500 काय तू फक्त एकदा करतोस तेवढा उद्या कर तुका 500 पेक्षा नाही मिळाले तर तू सांगशील तर मी मामान हरान तू उद्या माझ्याकडे यायचा पप्पांची बारी असली तरी जायचा ना आणि बुवा मी कसं तो ते 100 रुपयात म्हटलं भाच्याक बस जास्त पैसे देण्यात सुद्धा लाड करून येऊ ना अच्छा त्याच्यातच काय तर कांदा खा काय तुका मना पटत तर अगदी बिंदास खाऊ शकतोस तू आणि पप्पानी बघलं काटे नसे मारित तुका चपा 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 तिने सांगलं नाही मग त्या वागत ती शिवा चपा 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 तू नाही काय चप्पा चप्पा वाजवतो की तो वाजूक लागलो चप्पा 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 काय एखाद्याची भाषा असतं बघा मो बेदम मारला किंवा जीव जायसर मारला नसा नको चप्पा 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 म्हणजे अशी इटमना झालेली आहे आणि त्याने मग आमच्या दोघांचं झालं त्यांची जादूगार या दुर्वास बुवान सांगितलं की समीर कदम बुवा काय बटाटे ठेवलेली खालच्या खिशातून आवळे काढी त्यांची पण लॉकडाऊन मधची गोष्ट सांगते जास्वंदीचं फुल काढून गेले जास्वंदीवर गडका बिडका अशी काठी घेऊन गेले आणि त्या जास्वंदीचं फुल काढताना फांदीच घळवून पडली हातात ती फांदी घळवून पडल्यानंतर थोड्या वेळानं घरी गेल्यानंतर एक बल्ब गेलेलो होतो म्हणजे ब्लूप हो 60 तो गेलेलो होतो म्हणून बुवा तो लावून गेलो तो बल्ब लावताना होल्डर वायरी सकट हातात घळान पडलो आणि ह्या पाहुण्यान माका फोन केला अरे बुवा म्हणता सकाळी फूल काढूक गेलं तेव्हा म्हणता सगळी फांदीच हातात घळान पडली बल्ब लावून गेले तेव्हा वायरी सकट होल्डर घळान पडलो अरे म्हणता पाहुण्या माका आता लघवीच झाला काय करू म्हटलं अजिबात काय आता आहे तर तिसरा पुढचा कार्य करू नको कारण आजचो दिवस म्हटलं पाहुणे तुझं घळवायचो हा तेव्हा थांबलं त्या बल्पावरच थांब तो पुढचा आणि काय करून जाऊ नको आता समजला नाही तुका का बरा झाला तुका जेवढं नाही समजत तेवढा माका बरा आता सांगलं जाऊ तर माका उद्या जाऊ नको घरी पप्पाचा डोक्या तुझ्या पिल्लाचा किती चावत आहे नाही पप्पा तुझं चपा 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 वालो बस एवढा बस भरपूर सगळा लिहिलेला होता आडवे राव म्हणजे काय बुवा तू पुळावल्यासारखं तू म्हणजे मी सेफ आहे अजून मी काच सांगले मी जयराम बुवांच्या भूमीतील मी त्यांची शिष्य असा उद्या कोणाच्या तोंडून चर्चा येणार नाही की तो टकलो काय या करता यांनी सांगलं नायसो करून टाकी तू सांगलंस आडवे रावा म्हणजे संस्कृती दोघांनी जपलास चांगली आहे मी प्रयत्न करणार बाकी गाणी गुणी तुम्ही काय ते म्हणा माका बाबा गाणी गुणी येत नाही माका जयराम बोनी शिकवलेली ना गाणी
हेच सुख नको नी घन घन माला नको की वाजे मृदुंग नको. आम्ही जेवढा वाजवतो तेवढा आमका पुऱ्या. उगच नी ते कशाक होईना काका. वाजले किती पैसे किती तुमचे नी काय वाजे मृदुंग. सकाळ होती नी हा तू घरी राहणार कधी नी काय तुझा विषय काय आहे. खेळाच ना तू खेळता सुद्धा घरी जाऊन मग त्या दिवशी सांगा तू. मी म्हणतो भारी झाली की जाऊन खेळतोय म्हणून पबजी पबजी. बाकी मी असं फालतू बोलणार नाही. मगाशीच सांगितलं पण मी जर बोलते ते काहीतरी हे ठेवून बोलते मी. तुम्ही ओपन करता होय यांनी तो पाहुणे डायरेक्ट दोघांनी आधार सोडला होतं मच्छो काय करीत म्हणून. अरे ब्रह्मा विष्णू महेश पहिल्यांदा मी उदाहरण देऊन सांगले जा करता तो मधलो म्हणजे विष्णू. आणि मग ते दोघे जण आपटान मरतं हे माझं सांगण्याचा उद्देश होतो. पण त्याचं तुम्ही चावट दोघे जण चपाचप्प आले चावट याच्यात गेलं नाही एक झाटली वाले डोकी फिरली आहेत तुमची. या महिलांच्या पुढे मी इतक्या चावट बोलू शकते नाही ना. मग दे 500 उगेच वाग चल तुझ्यात ला एवढी हिंमत असत ना बुवा तू आत्ता मला 500 रुपये देते. अरे माझ्या निवड तू मगाशी मका गाडी विकूचं सांगलंस ना. मी खरोखर भावका देवी शपथ घेऊन सांगते बुवा मी आता गाडी विकून घेतात सगळी वर्ष संपली आहेत त्या गाडीची घेऊन का मराव की त्या दिवशी नाही रे साताऱ्यात पकडलं नाही तो कागदपत्र म्हणजे सापला त्याचा सगळा तर तुका म्हटलं दाखवणार का हवी तर घ्याव काय तुमका वाटते तेवढं देवा 50,000 रुपये दिलास तरी माका चालते. पण काय तुमच्या गाडीवरनं विचारते ते टेम्पो कोणाचं असत त्यांचा कितक्यात पडली असत ही बारी. दुर्वास गुरु बुवांका ज्या माणसाने टेम्पो आता दिले नाही हा त्या माणसाची बारी कितक्यात पडली असत. लोकळावलेलो त्याचा काय ज्ञाना नाही ज्ञाना नाही. हो काय तू बोललोस म्हणून तू. मी काय बोललो होते शिकारीची तर शिकारीची असं आहे ना माणसं बसतोत ना. बाकी मी काय बोलत नाही होते काका बोलले मी ताच एका केव्हापासून सांगतो. पण तू अजून सुधरत नाही काय झालं काय त्याचा का तरी बघा तिची किरीवाडी काढा हे. आणि अशी लिंबुआ करून जर पेटीओ बिटीओ बिघाडले ना तर म्हणजे हरिनाम केला होतीचा उपयोग काय बोवा. अरे भावकाईच्या मंदिराच्या समोरही राहाव आणि देव करूचं बसून अरे मेलन सकाळपासून भजना करते मी. देवगड बांद्रावर जाऊन दुपारी जाऊन भजन केलं. मगाशी येताना संतोष मेस्त्री पुरळ का भजन करून येईल. आणि काय तुम्ही सांगता देव करू हा कोणा दे. आणि देवा करून जर असे भजना केली असती मग की ते काय तुम्ही आणि असताच काय लाड कसले पोराचे एक्झॅक्टली सगळे. मग तर मनी कसा मारत तर तुमच्या बुवा चपा चपा नाही मारीत तर शिकवा काय चपा चपा हो त्या दिवशी काय तो नाही तर गडगडता ना तो असं म्हणता गडगडात म्हटलं गडगडतं कधीपासून घडा गडगडात पुढेच ते काय त्यांचं कळतच नाही ना काय तुमचं झालं कसं काय असं मी काय तर तुम्ही बाबा जास्ती बोला. मी काय तेवढू तुमच्या इतकं माझा बोला ते स्मारकचा सांगितलंस तुम्ही बुवा की वाळातून धोंडो आणून ठेवल्यास तरी समजतील की पुजारी बुवाचा स्मारक हा. त्या बुवा माझं नशीब आहे ना की एखादं वाळातलं धोंडो आणून ठेवल्यानंतर सुद्धा माझा स्मारक होता. या माझा नशीब हा. पण तुका सांगलं चिरे तुका भरपूर लागते तर काही वाकवत चुकीचं नाही सांगल्यान ते. अरे होय तर कारण चिरे तुका लागतील म्हणजे अरे तुझे दात कोरू भये त्या दातात तुका ड्रिल मशीनने होल पाडू भये चिरे लागती नाही का तुझा स्मारक करूचा म्हणजे बुवा. तुमचं काय स्मारकच नाही साधी शाल बिल वर टाकली असे ती सामासते गुरुवास गुरुवाचा स्मार वाड्यात बांधूया आंबेडकर चौकातच बांधूया म्हणजे तुमचं मरणार नाही तर फुले मी पण करूया काय टेन्शन घेऊ नको काय हो काय पडियेचे चिरे लागते तुका जास्ती लागायचे ना फक्त एका जास्ती लागते तू तो बघूया मग काय तरी करूया. ओके बाकी काय तुम्ही जास्त बोलाल ना.
आता बोललास की पोरे तूट गेलेल्या, आता बिंदास मध्ये आणखी माझ्या फक्त आता टाकल्यावर ना सोडा रे, यात जर मी सांगते ना तात तुम्ही सांगता माझ्या टाकल्याचा कंटाळल्यात पाच सहा वर्ष सांगून, तर तुम्ही दुसरे बुवा सांगता जर मी सांगता तर मनाने टाकला तर होल्डिंगचं असतं तर काढून तरी घर नाही असते, तर तुमका काय तर बोला हवा तर बाकी काय विषय ना, गाडीचा विषय झालो डाव्या बाजूक जोर असतं तुम्हाला नाही खायचं तुझ्या जाऊन देतो खायचं होय डाव्या बाजूक म्हणतं जास्त जोर असतं होय ना सांगला मी काय माणूस आहे म्हणजे काय आपण भजनासून सांगता हो का तरी लक्षात घे तो उजव्या बाजून मत जोर दे ना तर डाव्या बाजून देतो होय कशा लोकांक सगळ्या सांगतो तर तुझं लक्ष लागतो ढोकरा तुझी फुटवून गेली साफ तरी चालते आमचा काय त्याचा द्यायला गेलं म्हणजे पाचशे रुपये दिले आहेत ना ते औषध आणून त्या ढोकरांका लाव चांगली बँडेज लावून ठेवलंस तरी चालत ओके हां चल पुढे जाऊ थोडक्यात घेते मी आता ह्याच्यापेक्षा मी बोलायला शकते मी बुवा विचार करून थोडक्यात घेते तिरंगी सामनो आता माका टॉक टाईम फ्री आहे तुमका माहिती आहे मी किती बोलायला शकतो हां आता रुपाचा अभंग घेऊया गजर तरी होऊन दे रे तुझ्यांची तर थुळावलास काय तुम्ही दोन वाजते ना अडीच वाजतात काय गोडी होते पण असं सचिन कोल्हे बुवा या ठिकाणी हजर आहेत त्यांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो Thank you.
Thank you.